जगात शांतता आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं सर्व धर्म समभाव आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची सहचर्याची भावना बाळगणं गरजेचं आहे त्यासाठी मुलांना शालेय जीवनापासूनच सर्व धर्मांचा सन्मान करण्याची शिकवण दिली जावी असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं पुण्यातल्या एम आय टी विश्वशांती केंद्राचं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथ कराड लिखित पाथवे टू वर्ल्ड पीस या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते गरीब आणि कष्टकऱ्यांप्रती संवेदना बाळगूनच शांतता प्रस्थापित करता येऊ शकते एक जग समृद्ध होत असताना दुसऱ्या जगात दारिद्र्य पाहायला मिळतं हा असमतोल दूर करत जगात शांतता आणि समृद्धीचं राज्य आणता येईल भारतीय संस्कृतीने वसुधैव कुटुंबकमचा विचार जगाला दिला आहे याच विचाराच्या आधारे जगात शांतता नांदू शकेल असं राज्यपाल यांनी यावेळी सांगितलं जगातील अनेक देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या युद्धाने प्रभावित आहेत भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांतून मांडलेला विचार आपल्याला शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचा मार्ग प्रशस्त करतो या विचाराद्वारे जगातही शांतता प्रस्थापित करता येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं